रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय, सर्वांना नमस्कार। तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर आज मी या व्हिडिओमध्ये आपल्याकरता खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे। तर यामध्ये बघा, 16 मात्र्याचा एक भारदस्त कीर्तनामध्ये थाईमध्ये भजनी ठेक्यामध्ये वाजणारा मुखडा आहे, तर खूप महत्त्वाचा मुखडा आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या भागाचे सुद्धा नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा। चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात। तर बघा आता सुरुवातीला तुम्हाला मुखडा वाजून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, त्यानंतर समजून सांगतो। तर या पद्धतीचा मुखडा आहे। तर सुरुवातीला आता तुम्हाला टाळीवरती म्हणून दाखवतो आणि त्यानंतर समजून सांगतो। तर सुरुवातीला ठाईच्या टाळीवरती आणि भजनी ठेक्याच्या टाळीवरती दोन्हीवरती बघा। सुरुवातीला भजनी ठेक्यावरती बघा, धिन 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 धा तिट धिन धिन धा तिन तिन देखते देखते करता किटे घिन त्रिकेट देखता त्रिकेट देखता घिन त्रिकेट देखता त्रिकेट देखता धा त्रिकेट देखते इकडे देखता का धरका कडा गिन देन गिन तिकेट धा तिकेट धा तिकेट देन आणि ठाईवरती बघा, धिन तर धिन धा तिट धा धा तिन के तेर केट धग धिन गिन धग तिन गिन धग धिन गिन धग तिन गिन धिट धिट करदा किट घिन त्रिकेट दिखता त्रिकेट दिखता घिन त्रिकेट दिखता त्रिकेट दिखता त्रिकेट धा त्रिकेट तिकडे इट तकता का धरका तकडा हिन दिन गिन तिकट धा तिकट धा तिकट दिन। या पद्धतीने वाजलं। गोल स्क्रीनवरती दिलेलं आहे, तर आता एक एक अक्षर तुम्हाला समजून सांगतो आणि प्रत्येक अक्षर समजून सांगण्याची काही गरज नाही, फक्त याच्यामधले जे अक्षर आहेत ते सांगा की ज्यांना हे अक्षर कळले नाही तर त्यांनी मागचे व्हिडिओ सर्च करा हात सफाईचे आणि ते अक्षर ओळख जी आहे ती बघून घ्या। चला सुरुवातीला धिट धिट बघा, धिट 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 या पद्धतीने त्यानंतर कडदा किटा अक्षर आहे, सरपटी मात्रा 4 मध्ये हे अक्षर समजून सांगितलेलं आहे, ज्याला ज्यांना कळालं नाही ते सरपटी मात्रा 4 चा सर बघा। कडदा किट धुमाच्या मध्यभागी क ड धा की ट या पद्धतीने, आता जास्त विश्लेषण करून सांगत नाही, व्हिडिओ ज्यांना कळालं नाही त्यांनी सरपटी मात्रा 4 चा व्हिडिओ बघून घ्या। बघा क ड धा की ट या पद्धतीने क ड धा त्यानंतर घिन तिरकिट तकता घिन धुमाच्या वरच्या साईडला मोकळा घिन तिरकिट तकता या पद्धतीने बघा पूर्ण ओळ घिट धिट तिरकिट तकता नंतर लगेच तिरकिट तकता धुमाच्या मध्यभागी वाजवायचं। त्यानंतर तिरकिट तकता तिरकिट धा तिरकिट तक तिरकिट तकता कत बघा तिरकिट तकता तिरकिट या पद्धतीने बघा या पद्धतीने पुन्हा या पद्धतीने आणि पूर्ण
वाजवायचं आणि ते जर व्यवस्थित पद्धतीने वाजल्या गेलं नाही पूर्ण तर बघा तेरे किट तकता तेरे किट खा तेरे किट तक तेरे किट तकता कर इथे जास्त वजन लागतं का वाजवत असताना बघा धीर धीर म्हणायचं म्हणत असताना आणि वाजवत असताना धीर तीर म्हणायचं बघा बघा धीर धीर आणि वाजवत असताना धीर तीर बघा धीर तीर या पद्धतीने आणि वरच्या साईडला सुद्धा वाजते फक्त म्हणायचं धीर धीर वाजवायचं या पद्धतीने नंतर कत धुमाच्या मध्ये बघी आणि तकडा नक्षर भरपूर वेळा समजून सांगितलेलं आहे तुम शाही पुढे कोण धुमाच्या मध्ये बघी आणि थाप त्यानंतर घिन धिन घिन चोपून धुमाच्या मध्ये बघी या पद्धतीने नंतर धा परत या पद्धतीने या पद्धतीने वाजत आहे बघा आणि वरती वाजवायचा तर आता बघा पूर्ण एक वेळ दिट दिट कृता किट घेत्रिकडे दिखता त्रिकडे दिखता घेत्रिकडे दिखता त्रिकडे दिखता त्रिकडे दिखता त्रिकडे दिखता त्रिकडे दिखता का त्रिका तकडा गिन दिन गिन तकडा तकडा तकडे दिन या पद्धतीने आता संपूर्ण करू खूप महत्त्वाचा मुकडा आहे तर या मुकड्याच्या वादनाने बघा हाताची तयारी सुद्धा होते आणि जे तुकडे आहेत वेगवेगळे त्या तुकड्यांची सुद्धा प्रॅक्टिस होते आणि जबरदस्त तिरकिटचा प्रकार सुद्धा तयार होते तर खूप महत्त्वाचा मुकडा आहे तर याची चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा मी आणखी चांगली प्रॅक्टिस करेल व त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रामकृष्ण हरी